हे वर्ष अतिवृष्टीचं वर्ष आहे. आमच्या शेतकऱ्यांवर खूप मोठी समस्या त्या ठिकाणी आली आहे, मोठं संकट आलं आहे. आणि मागच्या काळात मी दौरा केला, इतकं पाणी शेतामध्ये होतं की कुठलंही पीक मिळेल अशी अवस्था नव्हती. आणि म्हणूनच सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की मुख्यमंत्री महोदय, यावेळेचं संकट मोठं आहे, आपण नेहमी NDRFची मदत करतो, यावेळी NDRFच्या दुप्पट मदत आपण केली पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारलं आणि NDRFपेक्षा दुप्पट मदत ही शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीपोटी करण्याचा निर्णय हा आपण घेतला. आणि मी तुम्हाला सांगतो, मागच्या सरकारमध्ये NDRFचे निर्णय घ्यायचे पण 10-10 महिने त्यांनी कधीही मदत केली नाही. पण आपलं सरकार असं नाही आहे, अधिवेशन संपल्याबरोबर मदत सुरू होईल आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही मदत त्या ठिकाणी जाईल, हा विश्वास मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी देऊ इच्छितो. एवढंच नाही, ज्यांची घरं पडली आहेत त्यांना मदत मिळेल, ज्यांचं अंशतः नुकसान झालं आहे त्यांना मदत मिळेल, जमीन खरडून गेली असेल त्यांना मदत मिळेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समजा जनावरं वाहून गेली असतील त्यांना मदत मिळेल. सगळ्या प्रकारची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आपण निश्चितपणे करणार आहोत. सुधीरभाऊ, आपण सांगितले खरंय, गेले 2-2.5 वर्ष 700 रुपये बोनस देतो असं सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण त्याच वेळेस सांगितलं होतं, लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही, हे लबाडच निघाले, एक नवा पैसा माझ्या धानाच्या शेतकऱ्याला यांनी दिला नाही. पण आपण काळजी करू नका, आजच आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करून त्यांना सांगू की आधीच धानाच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, काही जे भो थोडं बहुत पिकेल त्याच्यावर जर आपण बोनस मिळाला तरच आमचा धानाचा शेतकरी टिकेल. आणि म्हणून त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे सकारात्मक निर्णय आपलं सरकार या ठिकाणी घेईल, याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो.